मी गोपी नायर इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनचा व्हाइस प्रेसिडेंट आज तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करत आहोत. आज इथे पुण्यामध्ये पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशन आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याकडून स्मार्ट सिटी आणि हाऊसिंग सोसायटी एक्सपो आयोजित करण्यात आले आहे आणि याच्यामध्ये आमचे इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन असे एक स्टॉल लावण्यात आलेला आहे. या स्टॉलच्या मार्फत आम्ही जेवढे काय आमचे लिफलेट्स आणि लिटरेचर्स आहेत आम्ही जनरल पब्लिकला वाटण्यात येत आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे मच्छरांचा प्रॉब्लेम किंवा डासामुळे जे रोगराई पसरते डेंग्यू मलेरिया याचं नियंत्रण कसं करावं याचे आम्ही मार्गदर्शन करत आहोत. इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशन हे भारतभरात एक नॅशनल असोसिएशन आहे. त्याचे 450 अधिक मेंबर्स ऑल ओव्हर इंडियामध्ये पसरलेले आहेत. पुण्यामध्ये आमचे 10 ते 12 मेंबर्स आहेत आणि आम्ही इकडचे येणारे जनरल पब्लिकला आणि हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरीला हेच निवेदन करत आहोत की तुम्ही जर पेस्ट कंट्रोलचं सोयी घेत असाल सर्व्हिसेस घेण्याचं असेल तर त्यांनी आयपीसीचे मेंबर्स कडून घ्यावे कारण ते टेक्निकली ट्रेन्ड आहेत. त्यांच्याकडे अधिकृत लायसन्स आहे आणि ते तुम्हाला फसवणार नाहीत. आजकाल आपण बघत आहोत की भरपूर पेस्ट कंट्रोल कंपनीज जे टँक घेऊन स्वतःहून कंपनी चालू करतात आणि मग फसवणूक करतात. शेतीच्या अवजारमध्ये शेतीचे औषधे घेतात आणि घरामध्ये युज करून झुरळ ढेकून मारण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यामुळे माणसाचा धोका निर्माण होतो माणसाला जीवाला. आणि असे आपल्याकडे उदाहरण भरपूर पुण्यामध्ये आहेत, निगडीमध्ये झालेले आहेत, मुंबईमध्ये झालेले आहेत, वारजेमध्ये पण झालेले आहेत. असं काय होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना निवेदन करत आहोत की तुम्ही आयपीसी इंडियन पेस्ट कंट्रोल असोसिएशनचे जे अधिकृत मेंबर्स आहेत त्यांच्याकडूनच पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस करून घ्यावे. धन्यवाद.